नमो दिव्य महादेवेश्वर नमः नमः प्रकृतिपदरायण यथा प्रणदास्पदाम् इष्टदेवता कुलदेवताभ्यो नमः उमामहेश्वरदेवताभ्यो नमः। मैडम काय करता तुम्ही? डॉक्टर तो म्हणाल होतं दिव्या मॅडमचं काटा काढलंय, मग या जीवंत कसं काय? अबो मॅडम काय चाललंय तुमचं? तुम्ही पोलीस आहे म्हणून काय भी केलं चालतंय भाई? तुमची हिम्मतच कशी झाली वा आमच्या होणाऱ्या जावायला हात लावायची? मग काय तुम्ही बाजूला वा, मी माझी ड्युटी करते आणि कोणी जर माझ्या कामात अडथळा आणला तर त्यालाही जेलमध्ये टाकेल मी। मंगल त्यामध्ये नको पडायला, आपण तू ही शांत हो, आपण नंतर बोलू ना। अहो पण आपल्या पुरीच लागेल आहे। दिव्या मॅडम तू आज असं करू शकत नाही, तुम्ही कायदा हातात घेताय, तुम्ही हद्द ओलांडताय। गाव करण अरे तुम्ही तरी बघत डॉक्टर 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 मला विनाकारण मॅडम त्रास देत आहे, तरी मी काही केलेलं नाहीये मॅडम, काय त्रास देते मला, मी काही केलेलं नाहीये। हो दिव्या मॅडम काय करताय तुम्ही, करताय का तुम्हाला? मागे कोणीही मध्ये यायचं नाही शेवटचं सांगतेय मी, चल बाजूला। नाही जाणार माग, काय करणार आहे? नाही होणार, माझा जीव गेला तर चालेल पण देव माणसावर काय जाणार ना, बघीन एक शांत पोलीस नाही विजय भाऊ, आपल्या देव माणसावर हात उचलाय त्याने। शांत काय म्हणालास, कायच केलं नाहीये तू? मॅडम मी कुठे काय केलंय? अरे कितीतरी मुलीचे आयुष्य बर्बाद केलेस तू, कितनी लड़कियों की जिंदगी के साथ खेला और पूछता है क्या क्या मेरे? कोण आहे रे इकडे? मी आहे आजी। अस्टोनिया काय पडलं रे, नक्की काय चाललंय? आजी आग तर दिव्या मॅडम दाजीस ने लय मारती ती आणि ती भी पट्ट्यानं। असच पाहिजे त्या कंपाऊंडरला, चांगली त्याची मस्ती जिरवा, हान त्याला तू हान हान चांगली। अग आई काय बोलती तू हे? अग काय चुकीच बोलती अग, मी आधीपासन सांगत होती ह्यो चांगला माणूस नाही, ह्यो ना तोंडावर गोड आणि मनात खोड, ह्याचा खरा चेहरा वेगळा आहे। माझ्या मंजूला बी यानेच काहीतरी केलं असणार आहे, चांगला फोडून काढा त्याला, त्याची किरडी ढासाळी त्याची, त्याच्या पालखीचा निघाला धूर। अगाजे गबस की काय पण काय करतीस,
हे बरळत नाही मी तुमच्यापेक्षा चार उन्हाळ्या पावसाळ्यात जास्त बघितल्यात. उडत्या पाखराचे पिसं मोजते मी. माझं मन मला सांगत होत की हो कंपाऊंडर नालायक माणूस आहे म्हणूनच लग्नाला नकार देत होते मी. मॅडम बरं झालं यावर आला तुम्ही, नाहीतर माझ्या नातीच्या आयुष्यात वाटतुळ केला असता या कंपाऊंडरनी. जाऊ काय बोलता, मी काही केलं नाही ताई. मॅडम प्लीज यांच्यावर विश्वास नका ठेवू, मी खरंच काय नाही केलेलं. पाया पडतो तुमच्या. अच्छा माझं नाव घ्यायचं नाही, तुझी लायकी नाही माझं नाव घ्यायची. तुझ्या सारखा निर्लज्ज म्हणून मी आजपर्यंत नाही बघितला. लोगों के भरोसे का फायदा उठा के उनकी जिंदगी के साथ खेला है तू. अरे मी ही तुला देव माणूस समजलो होतो, पण तू माझ्या मायराला किडनॅप करेपर्यंत तुझी मजल गेली तेवीसी. मी नाही काही केलेलं. कोण देवी सिंग? कोण देवी सिंग? मी डॉक्टर आहे, डॉक्टर अजित कुमार देव. डॉक्टर? डॉक्टरची स्पेलिंग तर येते का तुला? साधा कंपाऊंडर आहेस तू, कंपाऊंडर. अहो काय बोलताय मॅडम तुम्ही, मी कंपाऊंडर? हात सोडा प्लीज मॅडम, प्लीज हात सोडा. अहो मी जर का कंपाऊंडर असतो तर लोकांना बरं केलं असतं का? अहो कित्येक लोकांना मी मरणाच्या दारातून परत आणलंय. अहो जणाची भजा, तुझ्या आईला सुद्धा मरणाच्या दारातून परत आणले ना मी. वय डॉक्टर दिव्या मॅडम, अहो लोकांची सेवा करता यावी म्हणून मी डॉक्टर झालो. बंद कर तुझा ड्रामा. मुंबईच्या दवाखान्यात तू कंपाऊंडर होतास ना, तिथून तुझी सगळी फुडली काढली आहे मी कंपाऊंडर. बघितलं का ए बाबू मंगल, अरे मला येण्यात काढत होता ना. मी पहिल्या दिवसापासून सांगत होते ह्यो डॉक्टर नाही कंपाऊंडरच आहे म्हणून. तो पतपिढीवाला आहे ना, त्याची बायको रेश्मा, तिजान ह्याच काहीतरी चालू होत. ह्यानंच मूड द्याने तिला कुठेतरी गायब केलं असणार आहे. अजून कुणा कुणाला गायब केले कुणास ठाऊक. दिव्य मॅडम तुम्ही ना आमच्या वाड्याच्या माग खाणून बघा, तुम्हाला नक्कीच काय नाही काहीतरी घावल. अजाओ काही काय बोलताय तुम्ही. मी मॅडम हात सोडा तुम्ही प्लीज. आओ मी काही नाही केलं, रेश्मा माझ्या बहिणीसारखी होती. अजून किती खोटं बोलणार आहेस. मॅडम मॅडम अहो ते देव माणूस आहेत, त्यांनी असलं काय केलं नाही. त्यांना खोटं केस मध्ये अडकू नका मॅडम, आधीच सांगून ठेवतोय. आता मी बोलणार आणि सगळ्यांनी ऐकायचं. बाबू आता मंगल ताई तुम्ही फोकस काय बसलात? अहो ते विनाकारण मला मारतायत. माझं लग्न मोडायला निघालं, तुम्ही बघत काय बसलात? बोला काहीतरी. अहो मॅडम आमच्या डॉक्टरनी काय बी केलं नाही बघा. लग्न करायला निघालीस? या माणसाची लायकीने कोणाचा नवरा व्हायची? तुझं नशीब चांगलं समज की मी वेळेवर इथे आली.
नाही तर रूपा रेशमा सारखं तुझंही काहीतरी केलं असत. यानेच रेशमाला फसवलंय, तिचा फायदा घेतलाय, तिचे पैसे दागिने हडपले आणि तिला गायब केलंय. मी नाही काही काही नाही केलेलं. मी रेशमाला तू गायब केलंस. बोल पटकन, कुठे आहे माझी रेशमा? सांग पटकन, नाहीतर जीव घेईन मी तुझा. कोणचे भाऊ? अहो काय करताय तुम्ही? डोकं बिकं फिरलं काय तुमचं? कुणा हात उचलताय? देव माणूस आहेत आपले ते. बजा, त्याने रेशमाला गायब केलंय. सांग पटकन रेशमा कुठे आहे? नाही पटकन, नाहीतर जीव. थांबा, तुम्ही काय दातात घेऊ नका. आव गेला आपलं पैसा. आता तुम्ही तर पाक हातील ताब्यात घ्यायचं सापान बघत होता. इथं तर त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आता डॉक्टरला. नशीबच मी आलं फुटका आपलं. तुम्हाला पैसे पाहिजे ना? पाहिजे तेवढ्या पैसे देतो, फक्त ती लावरा. असं मी जेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काहीच मिळणार नाही. ही लावरा. याड लागले का डॉक्टर? मागच्या टायमर हल्ली कानाखाली अजून गाल दुखतोय माझा. नग मला तुमचं पैसे बिस काय तुमचं तुम्ही बघा. हे बाबा, आम्हाला नाही पडायचं तुझ्या लपड्यात. हा अहो मी काय म्हणतो ऐकून तरी घ्या तुम्ही. ए कंपाऊंडर, माझ्या पुरीशी काय बोलतोस रे? ती नाही म्हणलेले एकदा. दिव्या सिंग, खूप झाली तुझी नाटक. अब दिखाती हुई एसीपी दिव्या सिंग क्या चीज है. चल मॅडम ऐकून तरी घ्या. मॅडम ऐकू तुम्ही. मॅडम तुम्ही जर का माझ्या होणाऱ्या नवऱ्याला अटक केली ना, तर मी राखी वाटून गेल अंगावर. काय करते माझ्या नवऱ्याला? कुठं घेऊन जायचं नाही. त्यांना जर तुम्ही अटक केली ना, तर मी राखी वाटून गेल अंगावर. डिंपल ही काय करते? डिंपल हा मूर्खपणा करू नकोस, नाहीतर तुलाही अटक करावा लागेल. करा, मला अटक करा. माझ्या गायतल्यांना अटक करा. एक काम करा, या गावातल्या सगळ्यांना अटक करा. अहो यांनी आमच्यासाठी एवढं केलंय, या गावातल्यांसाठी एवढं केलंय, आणि तुम्ही त्यांच्या नाहीचे आरोप करताय. नाही, तुम्ही एक काम करा, या गावातल्या लोकांना विचारा, या माणसाने कधी कुठल्या बाईकडे वाकडं नजरेने तरी बघितलंय का? आधीच माझं एक लगीन मोडलं होत, आता हे बी लगीन मोडताय का तुम्ही? नाही, हे जर लगीन तुम्ही मोडलं आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला जर अटक केली ना, तर मी स्वतःच बरं वाईट करून घेईल. नाही डिंपल, ठीक आहे बाजूला ठेव. मॅडम जवळ येऊ नका. तुम्ही जर जवळ आलात ना, तर मी राखेल तुम्ही. घे घे होत. घे ना, का थांबलीस? तुम्ही मदत करू. नाटक ना माझ्या पुढे नाही चालणार. बोबीस फालतू इन्सान केलीये. दिव्या मॅडम, तुम्ही मला काही म्हणालात ना, तरी गावातल्या लोकांना माहितीये मी कसं आहे ते. मी गावातल्या लोकांची सेवा केली आहे. गावातल्या लोकांना कळतंय तुम्ही मला मुद्दाम अडकवताय. गावातल्या लोकांसाठी मी देव माणूस आहे. तुम्ही देव माणूस? नाही, शैतान. शैतान आहेस तू. चल आता बघतेस कोण
तुझ्या मदतीला येतं ते. मॅडम, पोलिसांची दादागिरी या गावात चालणार नाही. मॅडम, आम्ही समजी चांगलं वळखतोय डॉक्टरांना. लोकांचा जीव वाचणारा देव माणूस आहे तो. तो कशाला कुणाचा जीव घेईल? सोडा त्यांना. आमच्या दाजींना सोडा. एवढा विश्वास आहे या माणसावर? हो, लई विश्वास आहे आमचा आमच्या डॉक्टरांच्यावर. तुम्ही माफ काय बी सांगशील? सोडा सोडा आमच्या देव माणसाला. हो सोडा आमच्या देव माणसाला. मग तुम्ही पण चला याच्या सोबत जेल मध्ये खडी फोडायला. शिकरे, सगळ्यांना अटक करा. ओ पोलीस आहे का गुंड? काय दादारी लावले? तुमच्याकडे काय पुरावा आहे का? शिकरे, हे याचं अरेस्ट वॉरंट. आणि पुरावे पाहिजे असतील ना तर ते तुम्हाला कोर्टात मिळतील. मी याच्याशी असल्या गुन्हेगाराशी लग्न करीन? याचा खरा चेहरा जसा माझ्या समोर आलाय ना, तसा तुमच्या समोरही लवकरच येईल. आज देव माणूस म्हणताय, उद्या ठुंकाल याच्यावर. शिकरे, कोणी जर मध्ये आला तर फोडून काढा. वेळ पडली तर गोळ्या घाला. पुढचं मी बघेन. दिवे मॅडम, दिवे मॅडम डॉक्टरांना मारवल्या का? अख्खा गाव बघतय दिवे मॅडम. या माणसांना इमोशनली फसून जादू केलेस ना तू? तुझ्या बाजूला केलेस ना? म्हणून अन्याय झालेत ते, जशी मी झाली होती. लोकांची सेवा करायला आवडत ना तुला? कशी? त्यांचे खून करून. मंजूचा खून झाला का की अपघात? मॅडम, सुरेश पाटला का मारला? मलाही मारायला आला होतास? तुला का वाटलं मी मेले? मॅडम, मी काय नाही, तू विना करून मारतोय मला. माझ्या मारायला त्रास दिलास तू? त्या लहान मुलीच्या भावनांशी खेळलास तू?